नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे सतरा ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत परीक्षेमध्ये विचारली जाणारी व परीक्षा अतिसंभव प्रश्न जे की आपण रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत आपण कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण हे जे प्रश्न आहेत ते टी सी एस पॅटर्न आधारित आहेत जे की तुमची येणारी एक्झाम ही टी सी एस घेणारी आहे त्या अनुषंगाने जेवढे काही आपले महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान संगणकीय ज्ञान ही जी की सर्वात महत्वपूर्ण टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेत चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी गुणांसाठी आणि त्या ऐंशी गुणांची आपण परिपूर्ण तयारी आपल्या सिरीज मार्फत आपण कवर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील प्रश्न पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वपूर्ण जे काही व्हिडिओज आहेत किंवा त्या व्हिडिओमधले प्रश्न आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत तर पाहूया आपल्याच्या या भाग सतरामधील मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर हे जे प्रश्न आहे जे की रिसेंटली वेगवेगळ्या स्टेटच्या जेवढे काही आय सी एक्झाम्स घेतात पण आय सी एक्झामच्या संदर्भातच हे प्रश्न आहे तर पाहू आपण आपल्या आजच्या भाग सतरामधील महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला जो पहिला प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक एक मुलांचे संगोपन करताना त्यांना वेगवेगळ्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यासाठी पालक किंवा शिक्षकाकडून मदत केली जाते ही को ही कोणती पद्धत आहे तर ही कोणती पद्धत आहे मुलांचे संगोपन करताना त्यांना जे आहे गोष्टीबद्दल निर्णय घेण्यासाठी जे आहे पालक शिक्षकांना मदत केली जाते ही कोणती पद्धत आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब ही जी आहे ही जी आहे एक लोकशाही पद्धत आहे जे की मुलांचे संगोपन करताना त्यांना जे आहे वेगवेगळ्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यासाठी जे की पालक आणि शिक्षकाकडून मदत केली जाते जे की लोकशाही पद्धत आहे ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणारं असे त्यानंतरचा प्रश्न दोन आपला पुढील मुलांमध्ये भाषांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता खेळ उपयुक्त आहे तर भाषांचे जे भाषेला विकसित करण्या किंवा साठी मुलांमध्ये भाषेचं प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी कोणता खेळा उपयुक्त आहे असा प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे जे उत्तर हो ते आहे ऑप्शन नंबर क जे की गोष्टी सांगणे तर नवनवीन गोष्टी या खेळामधून जे आहे मुलांमध्ये भाषेच्या विकासाला प्रोत्साहन मिळते म्हणून ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे क्षयरोगाविरुद्ध लहान मुलांना दिले जाणारे लसीकरण कोणते आहे तर लहान मुलांना जे आहे क्षयरोगाविरुद्ध हो म्हणजेच की टीबी विरुद्ध टीबी विरुद्ध जे आहे लहान मुलांना जे दिलं जाणार लसीकरण जे आहे ते कोणतं आहे तर याचे डोस तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की बी सी जी हे जे डोस आहे जे की लहान मुलांना क्षयरोगाविरुद्ध लढण्यासाठी अंगामध्ये शक्ती देण्यासाठी हे जे आहे थोडक्या डोस दिला जातो तर काय नाव आहे त्याचं बी सी जी तर हा जो प्रश्न आहे अगदी कॉमन प्रश्न आहे आणि भरपूर वेळेस जे आहे जे की परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्यामुळे हे प्रश्न जर तुम्ही तोंडपाठ करून ठेवा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौथा असा आहे जन्माच्या वेळी असणारे कोणते परावर्तक क्रिया नसते तर कोणते जे परावर्तक क्रिया नसते असं आहे जन्माच्या वेळी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की गुडघ्यांच्या झटका परावर्तक हे जे आहे जे की क्रिया नसते ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे पुढचा शाळेत प्रवेश घेण्यास मुलांची शारीरिक आणि मानसिक तयारी का आवश्यक आहे तर शाळेत प्रवेश घेण्यास तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की मुलांचे व्यक्ति व्यक्तिमत्व प्रभावित होते या कारणामुळे जे आहे मुलांचे जे आहे शारीरिक आणि मानसिक तयारी असणं आवश्यक आहे त्यामुळे जे आहे सहा वर्ष पर्यंत लहान मुलांना जे आहे अंगणवाडीमध्ये शिकवलं जातं त्यानंतर जे आहे प्राथमिक शिक्षणासाठी त्याला जे काही जिल्हा परिषद केंद्र असतील आता डिजिटल स्कूल निघालेले आहे ज्यामध्ये इंग्लिश मिडियम एल के, के आहे परंतु प सर्वप्रथम जे आहे जे की जन्मल्यापासून जेव्हा मुलाचं वय होतं सहा महिन्यापासून ते सर्व काही सहा वर्षापर्यंत सर्व काही अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडीमध्ये त्याला मार्गदर्शन केलं जातं त्यानंतर सहा वर्षानंतर त्याला जे आहे प्रथम व जे काही पहिला वर्ग दुसरा वर्ग यामध्ये प्रवेश दिला जातो कारण का मुलामध्ये व्यक्तिमत्व प्रभावित होते त्या यापासून शारीरिक व मानसिक आहे आपला बाल विकास भरती परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणारी असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टेसिरीजच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कवर करून दिले जाणारे असतील त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कवर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी का सी काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकी ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे तुम्हाला एक्झॅम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा जो तुम्ही ह्याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोवाइड केलं असेल खरी नक्की करा लिंक बॉक्स बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या आणि जर तुम्ही ते मिळाला तर तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं पुस्तक घेण्याची गरज नाही किंवा को, तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज नाही शंभर टक्के अभ्यासक्रम तुमचा याद्वारे कव्हर होणार असेल आणि मित्रांनो तुम्हाला जे आहे लवकरात लवकर हे देखील अव्हेलेबल होणार आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरशी जर कॉन्टॅक्ट केला तर अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुमच्या व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि सर्व काही सिक्युअर पद्धतीने आहे त्यामुळे न घाबरता तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही मिळून घेऊन एक चांगल्या आणि उत्तम तयारीला लागू शकतात ज्या महिला बघितलं ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्याने शंभर टक्के आपला स्टडी मटेरियल घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला सुरू करा आजो या क्षणापासून त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक सहा कोणत्या समाजशास्त्रज्ञाने प्राथमिक समूह हा शब्द वापरला तर प्राथमिक समो समूह हा जो शब्द आहे तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की सी एच कुली हा जो एक समाजशास्त्रज्ञ होते हे आणि यांनी जे आहे जे की प्राथमिक समूह हा शब्द वापरलेला आहे तर मुख्यतः पाहिलं तर सी एच कुलीचं जे पूर्ण नाव आहे ते आहे चॉर्ल्स चॉर्ल्स हर्टन कुली असं जे आहे ए यांचं नाव आहे आणि हे एक अमेरिकन हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते जे की सोशलिस्ट समाजशास्त्रज्ञ होते जे सोशल सायन्टिस्ट होते जे की प्राथमिक समूह हा शब्द त्यांनी वापरलेला आहे ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर आपण ही जी संपूर्ण माहिती थे। आपल्या थेरॉटिकल नोट्समध्ये आपण शंभर टक्के परिपूर्ण कव्हर केलेली आहे त्यामुळे तुमचा त्याद्वारे बराच अभ्यासक्रम हा जो आहे शंभर टक्के होऊ शकतो त्यानंतर प्रश्न सातो आपला पुढील डॅश हे सर्वात आवश्यक आणि मूलभूत प्रकाराचे समाजीकरण आहे तर समाजीकरण आहे असं म्हटलेलं आहे तरच उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क जे की प्राथमिक सामाजिकरण हे जे आहे सर्वात आवश्यक आणि मूलभूत प्रकारचे सामाजिकीकरण आहे ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आठव आपला एकत्र येऊन आणि एका सामान्य उद्दिष्टासाठी काम करणे याला सामान्यता काय म्हणतात याला जे आहे सामान्यता काय म्हणतात त्याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की सहकार्य असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न नऊ असा आहे खालीलपैकी कोणती गोष्ट संयुक्त कुटुंबाची वैशिष्ट्य नाही तर संयुक्त कुटुंबाची वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय तर कुटुंबाचे दोन प्रकार पडतात एक आहे केंद्र कुटुंब आणि दुसरं जे आहे जे की संयुक्त कुटुंब हे दोन कुटुंबाचे प्रकार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की संयुक्त कुटुंबाची वैशिष्ट्य नाहीत असं म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की व्यक्तिवाद आणि प्राप्त स्थिती हे जे आहे थोडक्यामध्ये संयुक्त कुटुंबाचं वैशिष्ट्य नाही आहे तर हे बाकी सर्व जे आहे जे की संयुक्त कुटुंबाची वैशिष्ट्य आहे त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला असा आहे इलोम हे कोणत्या प्रकारचं कुटुंब आहे तर इलोम हे कोणत्या प्रकारचं कुटुंब आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की मात्रसत्ताक संयुक्त कुटुंब आहे हे इलोम जे आहे जे की मातृसत्ताक संयुक्त कुटुंब आहे ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न अकरावा पॉक्सो कायदा भारतीय संसदेत कोणत्या वर्षी लागू झाला तर पॉक्सो कायदा तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की दोन हजार बारा साली जे आहे जे की पॉक्सो कायदा जो आहे जे की भारतीय संसदेत जे की लागू करण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात त्यापासून हा कायदा लागू करण्यात आला आहे दोन हजार बारा सालापासून त्यानंतरचा आपला प्रश्न बारावा असा पुढील आहे जेरंटोलॉजी म्हणजे डॅशचे अध्ययन होय तर झेरंटॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की वर्धत्वाचे पैलू याचा जे जा अध्ययन जे आहे थोडक्यामध्ये झेरेंटोलॉजी मध्ये जे आहे ते केला जातो म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा असा आहे विमुक्त ही केरळ सरकारची जागृती मोहीम कोणासाठी आहे तर विमुक्ती ही केरळ सरकारची जागृती मोहीम तर ही देखील एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे काही जे काही योजना असतील धोरणा असतील किंवा असल्या चळवळी असतील त्याबाबत आपल्या ई बुक्समध्ये आपण कवर करून दिलेलं आहे त्यामुळे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या या परीक्षासाठी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की व्यसनमुक्ती तर व्यसनमुक्ती हे जे आहे जे की केरळ सरकारची जागृती मोहीम आहे त्या मोहिमेचं नाव काय तर विमुक्ती तर विमुक्ती याचं उत्तर आहे तर विमुक्ती ही जी आहे जे व्यसन मुक्तीसाठी चालवण्यात जागृती मोहीम आहे ऑप्शन नंबर क ह्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल जशी महिला बघणींना आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप काही आपण थर्टीन्स क्वेश्चन होते जे की आपण भाग सतरामध्ये कव्हर केलेला आहे तर या प्रकारचे प्रश्न आपण या मागील सिरीजमध्ये देखील आपण भरपूर पाहिलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्वांची लिंक आहे तुम्ही तिथून सर्व काही पाहून घ्या आणि ज्या महिला बगिनी आपलं टीसीएस पॅटर्न आधारित सर्व काही स्टडी मटेरियल अगदी क्विक पद्धतीने घ्यायचं असेल त्यांना ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्ही आपला स्टडी मटेरियल नक्की रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप सेलरशी किंवा तुम्ही डायरेक्टली या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून देखील सर्व काही स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि सर्व काही शंभर टक्के ट्रस्टेड आहे त्यामुळे विदाऊट टाईम वेस्ट न करता लगेच पेमेंट करून लगेचच्या लगेच सर्व घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम